लेट्स सी भाई साहब आई विल बी यार गणपती बाप्पा मोर्या तेव्हा तिकडे चाललंय ते वेडूकचे साईज बघ त्याचे लेग्स बघ ना काय दिसत आहेत हा आत्ताच लेग्स मारून आहे तेवढे भारी लेग्स दिसत आहेत त्याचे सो गुड आफ्टरनून गाईस फिलहाल हा आज गुड मॉर्निंग नाही कारण की आपला ब्लॉग आज थोडा लेट चालू केलेला आहे कारण की आपल्या दोन ब्लॉक कॉम्बिनेशन आहे आपल्या दोन ब्लॉकचा तर आता ना आम्ही चाललो आमच्या घराच्या मागच्या साईडला कधी मी गेलो नाही आहे लेट्स ही पप्पा घेऊन चालले आहेत घराच्या मागच्या साईडला तर आजचा म्हणजे आज 6 तारीख आहे उद्या 7 तारीख आहे म्हणजे दोन्ही ब्लॉक कंबाईन होऊन येणार आहेत म्हणून मी थोडं लेट ब्लॉग स्टार्ट केला आहे काय विषय नाही पण व्ह्यू बघा जातानाचा काय व्ह्यू आहे यार गाईस खरंच मधून एकदम फुल ग्रीनरी रे मी इथे आल्यापासून ना मला एकदम भारी वाटते म्हणजे सकाळी उठायची इच्छा होते नाही तर आपल्या घरी असतं तेव्हा कंटाळा आहे काहीच इच्छा होत नाही लवकर उठायला आणि कुठे बाहेर जायची पण इथे आल्यापासून जाम असं वाटते लखाजी लवकर उठतोय आणि सकाळी एक्सप्लोअर करतोय खूप करत आहे पण इथे तिथे काय अप्पा इथे आंबे लागायचे का इथे आंबे लागायचे ह्या झाडाला आईस आता एक फ्रेममध्ये बसवणं मी आयटी जाम कुठपर्यंत गाईस कुठून त्या तिथून समोर दिसतंय तिथून ते आता आम्ही चाललो आहे एंडपर्यंत तिथपर्यंत पूर्ण आमची जागा आहे ही पूर्ण हा यार त्या मोठी स्पेस आहे बाई नाद आहे का यार बाय द वे बघू आता पुढे दाखवू हळूहळू कारण की खूप मोठा ब्लॉक होणार आहे आय नो मला पण माहिती आहे मोठा ब्लॉक होणार आहे यार खूप मोठा ब्लॉक होणार आहे 2 दिवसाचा कंबाईन मी ट्राय करेल शॉर्टमध्ये करायला पण लेट्स सी चलो अच्छा ही आमची बॉर्डर आहे इथपर्यंत एवढी तिथून ते आमचं घर दिसतं काय वेट तिथपर्यंत त्या दरवाजापासून ते इथपर्यंत पूर्ण स्पेस आमची भाई रस्ता बघा ना कसा जायचा एकदम डेंजर कसली गुफा कसली पण ही अरे बापरे काय बोलतो अरे भाई पळायला लागेल ना मागे सांगू शकत नाही पप्पा लफडा गेलो एवढीशी जागा बापरे ते म्हशी कशी येत असतील इथून मग काय त्यांची जागा बरं खाली चांगलं आहे व्ह्यू दाखवतो व्ह्यू जाणून बोलून खालचं दाखवलं व्ह्यू बघा लेट्स सी माय साहेब काय व्ह्यू आहे यार पप्पा इथे काय फोटोशूट एक नंबर होईल एक नंबर ना पप्पा एवढी मोठी पूर्ण तिथून चालू होऊन अजून पुढे ते डोंगरापर्यंत अशी नदी किती झूम किती करू डोंगर मध्ये पाण्याच्या आणि शेतीच्या पाठीमागे नदी आहे थोडा फोटोशूट करून झालेला आहे फोटोशूट बघायचा असेल ते इंस्टावरती खाली लिंक दिली इंस्टाग्रामची फटाफट जाऊन त्याला फॉलो करा बॅकग्राऊंड माही इम्पॉर्टंट आहे बॅकग्राऊंड भाष्य आहे तो फटाट जाऊन फॉलो करा आणि जो व्ह्यू आहे आर सेक्सी चुम्मेश्वरी वाटतो रे मला व्ह्यू खरंच म्हणजे ना आम्ही अजून काय सांगू अरे तुम्हाला आता बघू आता जाणलो आम्ही नदीवरती पण जाणार आहे आता ते पण कंटिन्यू करा आता आम्ही चाललो वरती म्हणजे घरी चाललो आता चला म्हणजे का आंबे ते आंब्यांची झाडं गाईस हे आंब्यांची झाडं आहे यार एक नंबर व्ह्यू आहे यार काय पण बोला गाईस घरातून निघाल्याचं मला वाटलं नव्हतं माझं मन लागेल पण आता जाम इच्छा होते ना अशी नवीन नवीन बघायला बघा काय काय बघायला भेटतंय ना एवढं जे भारी वाटतंय ना काय सांगू तुम्हाला एक नंबर यार काय जो व्ह्यू काय तो व्ह्यू आहे यार खरंच सेक्सी आहे सेक्सी भाई इज्जत आहे व्ह्यूला इज्जत आहे फुल इज्जत आहे काय विषय नाही चला आता आम्ही तेच चाललंय पप्पा मला दाखवत आहेत इथून पण रस्ते जायला पप्पा ओके इथे आंबा आहे इथून रस्ता आहे चला आता कंटिन्यू करू और नाही फ्रेंड्स अम्मा दिसत बघते बघा ना कशी अम्मा नाही काय बघते भारी येतं पण एकदम क्यूट क्यूट आहेत ती पण फुल रागात बघते तिच्या आईला काढला फोटो काढला गाईस काही व्ह्यू आहे आपण आता नदीकडे चाललोय
व्ह्यू बघा, व्ह्यू चेक, व्ह्यू चेक. पुढे ब्रिजचं काम चालू आहे, काहीशा नाही. आम्ही गाडी इथेच लावलेली आहे. आता इथून चालत आलो भाई. रोड का खतरनाक दिसतोय, व्ह्यू काय दिसतोय यार. म्हणजे ना काय असं जन्नतमध्ये आल्याची फिलिंग आहे यार. मालवण मालवण बाय द वे, तुमच्या भावाने कपडे चेंज केलेले आहेत आफ्टर लॉंग. मी वाट बघतो नवीन कपडे, चांगले कपडे घालायला कधी भेटतो आणि फोटोशूट कधी करतोय. पण इथे जायचं काय विषय नाही. झाडं बघा ना या नादाची, काय ग्रीनरी आहे यार खरंच. फायदा मी नदीच्या वरती चाललो, अजून वरती वरती जायचं आहे. आणि काही व्ह्यू आहे यार. हे काय माहिती नाही मला, शोध काढू काय विषय नाही. काही व्ह्यू खतरनाक आहे. व्ह्यूला इज्जत आहे, फुल इज्जत आहे व्ह्यूला गाईस. व्ह्यूला फुल इज्जत आहे. झाडी नारियल के झाड एक नंबर भाई. स्काय बघा ना, स्काय हा क्लिअर दिसतो यार. काही आम्ही आता फिरदा ब्रिज वरती आहे, खाली नदी आहे. आणि ह्या साईडचा व्ह्यू तर एक नंबर यार. पूर्ण डोंगर पुढे रास्ता बंद आहे, ठीक आहे. काय विषय नाही भाई, फुल जंगल रे भाई. बोलायचं बघ, खोल बघ, चाललं डायरेक्ट खाली. मोबाईल पडलं डायरेक्ट खाली भाई. व्ह्यू बघा आईच्या गाव, डेंजर व्ह्यू आहे, फुल फुल डेंजर व्ह्यू आहे. पुढे जंगल आहे. इथे तुम्हाला बोट दिसत असेल भाई. 6x झूम होतं रे, एवढं जास्त झूम होत नाही व्हिडिओला. आठ इथे गाईस बोट्स आहे, तिथे बोट्स गाईस. क्या व्ह्यू आहे यार खरंच. पप्पा दी बॉय, आर्या दी बॉय, तिची पण रील शूट करून झाली एक नंबरवाली. बघू आता तुझी पण काढली आहे व्हिडिओ, नाही काढले फोटो काढले फक्त गाईस. इथून इथून फोटोशूट आणि सगळं झालेलं काय खतरनाक फोटो आलेले आहेत. आणि पप्पांचे मी ते फोटोशूट चालू आहे. खतरनाक वाला विषय. तर पप्पाचे मी फोटोशूट करतो आणि आपण जारे आता जाताना भेटू. आणि डायरेक्ट ना बहुतेक आज काय काम तर नाही पप्पा, एवढंच आहे ना आपल्याला आपलं काम. डायरेक्ट आता उद्या ना. हां तर गाईस आता डायरेक्ट उद्या भेटू आपण, कारण की उद्या कंटिन्यू करणार आहे आपण. 2 दिवसाचा ब्लॉग एकच बनवून टाकणार आहे मी, कारण की मजा येते जरा काय दाखवणार आज नव्हतं म्हणून. तर आज आता बघू डायरेक्ट उद्या भेटू तुम्हाला, जेव्हा गणपती बाप्पा आणलं जाऊ आपण तेव्हा, ठीक आहे. यो गाईस, फायनली आता जो टायमाची वेट करत होतो तो टाईम आलेला आहे. आणि माझी ड्रेसिंग आज आपके भाईने हे पेना हुआ आहे, वरून ते खालून बॉटम चेकअप बाय. आता मी जाणार बाजूला, आता सगळ्यांचे कपडे बिपडे घालण्यात चालू आहे पप्पांचं, आणि ते घालून झाल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट बाजूला. यो गाईस इट्स टाईम टू गो ब्रो. बाय द वे इथेच बाजूला बनतो या साईडला. आणि आता आम्ही जाणार आहे. पप्पांची सगळ्यांची तयारी झालेली आहे, काका पण रेडी आहे, सगळे रेडी आहेत. आता डायरेक्ट इथून जाऊन डायरेक्ट बाजूलाच जायचं, काय विषय नाही आहे. बरं भाई, भाईजोई ना आज खूप म्हणजे ना एकदम भारी वाटतं रे, एकदम नेक्स्ट लेवल फिलिंग आहे. तर मस्तपैकी ड्रेसिंग झालेली चांगली. आता फोटो तर येतील इन्स्टावरच, बघा फटाफट. इन्स्टाला फॉलो करा रे जाऊन भाई. इन्स्टासाठी भीक मागतो, सबस्क्राईब लाईकसाठी नाही भीक मागत मी. काय आईला नको ते सबस्क्राईब लाईक, फक्त इन्स्टा जाऊन फॉलो करा, काय विषय नाही. तर आम्ही सगळे चाललेलो आहोत इथे आता इथून बाजूच्या घरात. 10 किलोमीटर नाही, 10 मीटर पण नसेल जास्तीत जास्त. ठीक आहे, इथेच बाजूलाच आहे. मी पक्की पब्लिक येते रे बाहेरून, एकदम खतरनाक वाजे विषय आहे भाई, फुल खतरनाक वाजे विषय. इथेच यायला आलं ते लोक पण गाईस. आलेलो आम्ही फायनली इथे, लेट्स गो. गाईस फायनली आम्ही एंट्री केलेले आहे आतमध्ये. आणि आपला बाप्पा कुठे काय माहिती, पण छान भारी दिसतोय रे, एक नंबर. सरकेल रे मी. आपला कुठे, आपला कुठे, आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. सुनी मोठा आशीर्वाद दिला, चला चला करूया नमन गणरायाला. त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला. Bye.
बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि सगळं आता पूजा बिजा होईल ते तुम्हाला मी दाखवतो. बाजू तुम्ही काय काय भाई बाप्पा आहेत आपले यार, मचवायला पाहिजे ना फटाके फटाके. फटाक्यांचा सीन झाला भाई, फटाके फुटले नव्हते. आम्ही आतमध्ये म्हणजे असं दरवाजाजवळ थांबलो तेव्हा फटाक्याचा फाट 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 फुटायला लागले. पण काय विषय नाही, आता आपण बाहेर जाणार आहे, पूजा बिजा होईल ते दाखवतो तुम्हाला मी आणि त्याच्यानंतर मग आपला ब्लॉग संपू. ठीक आहे, आय नो जाम मोठा ब्लॉग झालेला आहे. लेट्स सी आता पूजा बघू, पूजामध्ये आता काय 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 इकडे मुंबईला आपलं वेगळं असतं, कारण मी गोरेगावला असतो हरवर्षी, तो मला इकडची आयडिया नाही कसं काय असणार आहे. आरती बिरती पण होणार आहे रात्रीची, अरे ते तर बाकीच राहिलं आहे, तर आरती बिरती पण होणार आहे. लेट्स सी आता आरती पण बघू कसे काय काय किती काय भजन आणि काय काय असतात. मी काय 5 दिवस आमच्याकडनं व्यवस्थित सेवा करू दे, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे. गणपती बाप्पा मोर्या. गाइस फायनली आरती झालेली आहे. आ ठीक आहे मम्मी चाललीय पेटर. आता मम्मी काय बोलली, मी जाते. सो गाइस आता फायनली आमची आरती झालेली आहे आणि आता जास्त करा काय आरतीचा पण व्हिडिओ काढला काढला मी. मला माहिती मी कपडा काढलाय नाही काढलाय, तर हा मग तुम्ही कशाला मी का फ्रेम मध्ये पाहिजे सारखे सारखे. मी आहे बस झालं ना, अजून काय पाहिजे. आणि आरे आहे माझी. तर आता आम्ही डायरेक्ट जेवायला बसून जेवून डायरेक्ट आता संध्याकाळी भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळच्या आरतीला, तेव्हा जरी खरी मजा येणार संध्याकाळी. लेट्स सी. हा तेव्हा तिकडे चाललंय ते. कोणतं पिल्लू आहे पण कोणाचं पिल्लू आहे? नाणेटी नाही आहे ती, नाणेटी वेगळी असते. साप आहे तो. सापच आहे. कुठे चाललोय? रुपेश. हा रुपेश. गावराई. हा गावराई. गावराई गाव आहे. आता चाललोय गावराईला आणि आता ॲज युजल पावसाने मला त्याचं वेलकम केलं आहे येऊन बाहेर निघतानाच. म्हणजे खरंच यार पावसाने इरिटेट केलं आणि आपण वापर वापर जाऊन गाडीत बसू काय विषय नाही. मी आज पुढं पप्पा मी पुढं बसणार. आय मीन आता निघालो आम्ही मंदी वे चाललेलो आहे कुठे. आईला मी जेव्हा कॅमेरा फ्लिप करतो ना तेव्हाच जातो. दिसला कॅमेरा दिसला. आर्या दिसली. तर आता मी बाबा किती मिनिटात पोहोचू पप्पा? किती मिनिटात पोहोचू? 20-25 मिनिटात असे ट्रॅव्हलिंग आहे. केवढे आलेत ते नाही तरी पण कमीच आहेत असं वाटतंय. कमीच आहेत. हा हे बकऱ्या नाही आहेत ना? बकरे आहेत. थोपड त्यांचं वेगळं दिसतंय. क्या रे मात्रे तेवढी ड्रेसिंग मिशिंग मारून का आली रे इथे गावामध्ये? नॉर्मल कोणत्या अँगल नॉर्मल हिल्स घातले कसले चप्पल मध्ये घाण जातो काही लॉजिक म्हणजे काही घ्या. मम्मी तर स्लीपर घातले. पूर्ण पाय मागतो हिल्स घातले मग थोडं बरं राहिलं. आता फायनली आम्ही आलेलो इथं. ह्या घरात जायचं ना आपल्याला? कुठे? हा रे वीर आहे इथे तर जाम खोल असेल. हा नको बाबा मला पोहता नाहीत. बेडूक बघा. अच्छा बेडूकचा साईज बघ एवढी आहे ती. बेडूकची साईज बघ त्याचे लेग्स बघ ना काय दिसत आहेत. हां आत्ताच लेग्स मारून आहे तेवढे भारी लेग्स दिसत आहेत त्याचे. हां त्याचे डोळे बघा ना किती क्यूट आहेत.
भारी दिसते एक नंबर. घ्या तर उचलून घे गाईस. काय ग्रीनरी यार इथे एक नंबर यार. काय व्ह्यू आहे यार. इथे शेती आहे समोर आणि ते पूर्ण जंगलाच्या मधोमध आहे ब्रो. की आज सीन आहे यार. असे जागेवरती राहायला जी मजा येते यार. कुठेच नाही कसली पण शेती असो पण अशी इथे राहायला जी मजा येते ती कुठेच नाही. गावामध्ये जी फील येते गाईस. मी 11-12-1 वाजता उठणारा माणूस सकाळी 6-7 वाजता उठतो एवढ्या लवकर. कांट बिलीव माय सेल्फ यार. इथं लवकर उठतोय काय माहिती. अशी इच्छा होते सकाळी लवकर उठून वेगवेगळे जागे एक्सप्लोअर करायचं काय करायचं गाईस. आता मी चाललोय तुझ्या गण म्हणजे इथे कोणती इतर इथं राहतो तो. हा गणपतीचं घर वेगळं आहे का. हे पण त्याच आहे. यायला परत पाऊस आला यार रे. बाहेर निघालो आणि पाऊस पडतो. कंट अरे मग मी काय करू. पनवतीचं माहिती किती पाऊस पडतो बाहेर बघितलं ना एवढ्या वेळात कुठे नसतो. हा किती खे असेल ना म्हणजे माझ्या हाईटीपेक्षा जास्त असेल मला वाटतंय. प्लॅन आहे आपला आता काय. अभि अरे घर पे. अरे घर पे अभि. पुढचं बघू पुढे डायरेक्ट गाईस. आजचा व्लॉग एवढाच होता. अजून काय नव्हतं व्लॉगमध्ये रेकॉर्ड करण्यासारखं. आपण मला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. मला काय दिसत नाही खालचं बट ठीक आहे. विषय एवढाच होतं. मला आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे तब तक टाटा बाय बाय. मेरी पॉम पॉम.